नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर 15 येथे उभारलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक देशातील विविध स्मारकांपेक्षा अत्यंत आगळेवेगळे सर्वोत्तम ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय स्मारकाला भेट देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांप्रमाणेच लाखोंच्या संख्येने स्मारकाला भेट देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहेत. 5 डिसेंबर 2021 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते स्मारकातील विविध अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण झाले होते. तेव्हापासून मागील 1 वर्ष 4 महिन्यांमध्ये स्मारकाला देशा परदेशातून 1,12,826 इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली आहे आणि प्रत्येकाने या स्मारकाच्या वेगळेपणाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. स्मारकामध्ये बाबासाहेबांचे जीवनचरित्र दर्शन घडवणारे दुर्मिळ छायाचित्रांचे दालन, ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई लायब्ररीसह समृद्ध ग्रंथालय, अत्याधुनिक होलोग्राफिक आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची सुविधा, एकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्यतम ध्यान केंद्र, संविधानविषयीच्या पुस्तकाचे विशेष दालन, तसेच 250 क्षमतेचे वातानुकूलित प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या सुविधांनी हे स्मारक वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. रस्त्यावरून लांबूनच नजरेत पडणारा 50 मीटर उंचीचा भव्य डोम लक्ष वेधून घेतो. बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतीक म्हणून या डोमला पेनच्या नीपचा आकार देण्यात आलेला आहे. हे पुतळा विरहित स्मारक येथील समृद्ध ग्रंथालय आणि इतर अनेक सुविधा कक्षांमधून बाबासाहेबांच्या विचाराचे ठायी दर्शन घडवते अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील अनेक नामवंत विचारवंतांनी व्यक्त केल्या आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.